नागपूर या ठिकाणी सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सध्या गदारोळ माजलेला दिसून येतोय. यामध्येच आता विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती म्हणजेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना एक आरोप केलाय की ज्यावेळी एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते त्यावेळी त्यांनी नागपुरातील NIT भूखंड प्रकरणामध्ये भ्रष्टाचार केलाय. त्यामुळे आता विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितलेलं हे नागपुरातील NIT भूखंड प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी श्रुती आणि लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी हे भ्रष्टाचाराचे आरोप करताना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. यावेळी एकनाथ खडसे यांनी म्हटलं की ज्यावेळी ज्यांच्या ज्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप करण्यात आले त्यांचे तुम्ही राजीनामे घेतले, त्याचबरोबर मी देखील एका प्रकरणामध्ये राजीनामा दिला आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री राजीनामा देणार का असा सवाल देखील विरोधकांनी उपस्थित केलाय. झोपडपट्टीसाठी राखीव भूखंड असताना सुद्धा त्याच्यामध्ये बदल करून माननीय मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जमीन दिली आहे आणि यावर न्यायालयाने तासेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्री महोदय जे आजचे आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे यांनी देखील अशा प्रकारे चौकशीचं प्रकरण हे न्यायप्रविष्ट असताना पदावर राहणं योग्य नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्र्यांकडे विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केल्यानंतर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आल्याचं दिसून आलं. या संदर्भात मी आपल्या निदर्शनास आणून देतो उपमुख्यमंत्री की हे जे काही लेआउटच्या संदर्भातला विषय आहे हा गुंठेवाडीचे लेआउट आहे. खाली बसा प्लीज. या नागपूर शहरामध्ये 2000 लेआउट हे त्या ठिकाणी अविकसित लेआउट तयार झाले, त्यानंतर त्याच्या नियमितीकरणाची सातत्याने मागणी होऊ लागली म्हणून 2007 साली तत्कालीन मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख यांनी 17 जुलै 2007 नावं टाकून या सगळ्या स्ट्रीट स्कीमच्या अंतर्गत हे भूखंड नियमित करण्याचा GR काढला 2007 साली. आणि त्याच्यामध्ये 49 भूखंड होते, 49 लेआउट होते. त्या 49 लेआउट पैकी 16 लेआउट हे मागे राहिले आणि बाकी लेआउटचं नियमितीकरण झालं. त्यानंतर प्रश्न असा आला की संपादित जागेचं काय. मग 23 डिसेंबर 2009 नव्याने एक शासन निर्णय झाला आणि 2010 एक शासन निर्णय झाला. या दोन्ही शासन निर्णयामध्ये संपादित जमीन देखील अविकसित लेआउट जर त्या ठिकाणी असतील तर ते परत करता येईल अशा प्रकारचा GR हा त्या ठिकाणी निघाला. दिनांक 24 मार्च 2015 जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस नव्याने पुन्हा आपण GR काढला. नागपूर सुधार प्रन्यासच्या विविध योजनांतर्गत भूसंपादन असलेल्या जागांवर अनधिकृत अभिन्यासातील भूखंडाचे नियमितीकरण करण्याच्या संदर्भात त्यानंतर त्यातही काही अडचणी होत्या. त्या अडचणी अशा होत्या की जी रिझर्वेशन्स आहेत त्यातली काही रिझर्वेशन डिस्मेन्स ऑफ करता येतील का. त्या संदर्भात 2017 पुन्हा GR निघाला की 2001 पूर्वीचे सगळे लेआउट आहेत त्यामुळे या आणि घरं झालेले आहेत, लोक राहत आहेत, त्यामुळे या सगळ्या लेआउटच्या नियमितीकरणाकरता या सगळ्या अटी आपल्याला शिथिल करता येतील. मात्र सभागृहामध्ये नवीसांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर देखील हा गदारोळ तसाच सुरू होता आणि सभागृहाचं कामकाज देखील यामुळे काही काळ तहकूब करण्यात आलं होतं. मात्र हे प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊ सविस्तर. नागपूरमधील उमरेड या रोडवरती मौजा हरपूर या ठिकाणी नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट म्हणजेच NIT झोपडपट्टी वासियांचं पुनर्वसन करण्यासाठीची एक जमीन होती. मात्र 2021 तत्कालीन नगर विकास मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी ही जमीन परस्पर 16 जणांना ही जमीन भाडे तत्वावरती देण्यात आली. मात्र या जमिनीचं त्यावेळी बाजार मूल्य होतं तब्बल 83 कोटी. मात्र शिंदेंनी केवळ 2 कोटी रुपयांमध्ये तब्बल 16 जणांना ही जमीन भाडे तत्वावर देण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी ते नगर विकास मंत्री होते. दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते असलेले कमलेश शहा यांनी माहिती अधिकार अंतर्गत या संदर्भात माहिती घेतली असता हे प्रकरण समोर आलं.
तर त्याचवेळी आनंद परचुरे यांनी एक याचिका दाखल केली असताना या प्रकरणावरती न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यामुळे एकीकडे न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदेंनी अशा प्रकारचे आदेश देणं म्हणजे त्या काळी सरकारचा हस्तक्षेपच होता आणि यामुळे एनआयटीला मोठा तोटा सहन करावा लागला असे आरोप या प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्यावरती करण्यात आले आहेत. तर याच प्रकरणी आता नागपूर खंडपीठाने थेट एकनाथ शिंदे यांनी 2021 दिलेल्या या आदेशांना स्थगिती दिली आहे. त्याचबरोबर सरकारला देखील सरकारची बाजू मांडण्यास सांगितलंय. त्यामुळे ही बाजू मांडताना यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले पाहूयात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे नगरविकास मंत्री म्हणून जे मला अधिकार होते त्याचा कुठेही दुरुपयोग मी केला नाही. 2007 शासनाचा जो निर्णय आहे, 2009 शासनाचे जे दर आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गेल्या म्हणजे ते बाकी मी त्याच्या डिटेलमध्ये जात नाही, हे जे लेआउट धारक आहेत यांनी बाकायदा स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये दादा माझ्याकडे पत्र आहेत आपल्या लोकप्रतिनिधींची, जे 34 लेआउट आहेत या 34 लेआउटमध्ये 3000 लोक राहतायत आता. मात्र या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी दुसरीकडे विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होणार, मुख्यमंत्री खरोखरच आपल्या पदाचा राजीनामा देणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, एनआयटी भूखंड प्रकरणाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.